नमस्कार श्रोतेहो रेडिओ जयंतचा आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो आजच्या आनंदी कट्ट्यावर प्रकाश रणभोर यांनी शेअर केलेली ही अतिशय सुंदर बोध देणारी कथा तिने लग्नाला जाण्यासाठी नवा लखलखणारा चपला हार घातला तो हार करून घेण्यासाठी तिने एक एक पैसा जमवला होता पण हार घरी आल्यावर दोन दिवसांनी आता तिला त्यासाठी मॅचिंग कानातलं हवं असं वाटायला लागलं हाराचा आनंद जाऊन आता कानातलं कधी आणि कसं बनवावं याची विवंचना तिला लागली हा तिचा नेहमीचा अनुभव होता हवी ती गोष्ट मिळाल्यानंतर तात्पुरता आनंद होतो आणि मग पुढचं व्यवधान लागतं त्यानं ती दमवून गेली होती अनेक प्रकारचे दागिने साड्या क्रॉकरी गाडी मिळवूनही आपण सतत आनंदी का नाही याचा विचार तिला सतावत होता काल परवा नाना पाटेकर यांचं भाषण ती यूट्यूबवर बघत होती ते म्हणाले देवानं आपल्याला दोन हात दिलेत दोन हाताच्या उंजळीत जेवढं मावेल ना तेवढं आपल्याला पुरेसं आहे तेवढं भरल्यानंतर ते मातीत पडण्या अगोदर लोकांना देऊन टाका कारण ते नाहीतरी तसंही मातीत जाणारच आहे तिच्या मनात आलं की नाना शेतकऱ्यांसाठी समाजासाठी एवढं काम करतात कारण त्यांच्याकडे प्रसिद्धी आहे पैसा आहे आम्ही काही करायचं म्हटलं तर कसं शक्य आहे पण जो संचय केला आहे त्यातलं काहीही तुला बरोबर नेता येणार नाही असं अंतर मनानं परत परत ऐकवलं आणि मग ती वैतागून उठली मन कुठेही रमत नाही म्हणून बाहेर चालायला गेली रस्त्यात एक पंधरा वर्षाचा मुलगा हेलियम भरून फुगे विकत होता ताई घ्या की फुगा आज काही विक्री झाली नाही लईवर जातोय बघा फुगा बघा तरी तो काकुळतीला येऊन म्हणाला तिने त्याच्याकडून सहा हेलियमचे फुगे घेतले तो खुश झाला ताई कधी हेलियमचे फुगे हवे असतील ना वाढदिवसाला कशाला तर नक्की सांगा ती घरी आली काय करू आता या फुग्यांचं असं म्हणत तिने कामवालीच्या मुलाला एक फुगा दिला तो इतका आनंदानं उड्या मारायला लागला एक फुगा तिनं तिच्या मुलाला दिला त्यानं आईला मिठी मारली कामावर गेल्यावर शेजारी बसलेल्या मुलीला हा फुगा दिला ती प्रसन्न असली कशाबद्दल ती म्हणाली असंच चौथा फुगा तिनं ऑफिसच्या दारावर अडकवला तो चकचकीत निळा फुगा बघून आत येणारे लोक आज वाढदिवस आहे का कुणाचा असं म्हणत एकमेकांशी नेहमीपेक्षा जास्त बोलायला लागले पाचवा फुगा तिनं घरी येताना एका भाजीवालीला दिला तो केशरी फुगा बघून चार जास्त लोक तिच्याकडे भाजी घ्यायला आले शेवटचा फुगा तिने एका मर्सडीजमधनं उतरलेल्या सुटाबुटातील व्यक्तीला दिला तो हसून थँक्यू म्हणाला ती घरी आली साधे सहा फुगे पण कोणत्याही प्रकारच्या माणसाच्या किंवा मुलाच्या चेहऱ्यावर पटकन हसू आणतात म्हणून दुसऱ्या दिवशी सुद्धा तिनं त्या फुगेवाल्याकडून बारा फुगे विकत घेतले ते जवळच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट्सना पाठवले तिथून फोन आला अजून थोडे फुगे पाठवा तिनं रस्त्यावरच्या मुलाकडून मग आता नियमितपणे फुगे घ्यायला सुरुवात केली आणि ते फुगे ठिकठिकाणी पाठवायला सुरुवात केली फुग्याची मागणी वाढली तिचा खर्च वाढला मग म्हणून तिनं अगदी गरजेच्या आणि रोज लागणाऱ्या गोष्टी घरात ठेवून बाकी सगळं विकलं त्यातून शहरातल्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये अनाथाश्रमात वृद्धाश्रमात फुगे पाठवायला तिनं सुरुवात केली माहीत नसलेल्या माणसांकडनं सुद्धा तिला सुंदर पत्र आणि मेसेजेस येऊ लागले काही लोकांनी आमच्याकडूनही फुगे पाठवा म्हणून देणगी द्यायला सुरुवात केली फुगेवाली मॅडम आता सर्वांनाच माहिती झाली आता मग तिनं एक एक बोधकथा लिहून फुग्याबरोबर पाठवायला सुरुवात केली ती लोकांना खूप आवडू लागली शहरातल्या टीव्हीच्या लोकांनी तिची दखल घेतली तिला मुलाखतीला बोलवलं त्यांनी विचारलं मॅडम ही फुग्याची कल्पना कशी आली ती म्हणाली मी पहिला फुगा घेत असताना तो फुगवण्यासाठी त्या मुलानं एक साधा चपटा रबरी न फुगवलेला फुगा घेतला त्यात त्यानं हेलियम गॅस भरला तो रंगीत गुलाबी फुगा एकदम वर जायला लागला तेव्हा मला वाटलं की याचं वर जाण्याचं कारण आहे त्याच्या आत असलेली गोष्ट नाहीतर मग हा बॉक्समध्ये अगदी सपाट पडूनच होता जर साध्या फुग्यात एवढं काही असेल तर माणसाच्या आतसुद्धा नक्कीच काहीतरी असलं पाहिजे आतून आलेल्या आवाजाकडे लक्ष दिलं तेव्हा एक एक आयडिया आपोआप येत गेली मी फक्त आतल्या आवाजानं जे सांगितलं ते केलं इतके दिवसही आतला आवाज काही सांगत होता पण त्याला गप्प बसवून त्याच्याकडे मी दुर्लक्ष करत होते कारण बाहेरचे रंगीबिरंगी जग मला तिकडे खेचत होतं पण एक दिवस आतल्या आवाजाचं ऐकून तरी बघू म्हणून ऐकायला सुरुवात केली त्या गुलाबी फुग्याकडे बघत जे जमवलं होतं ते आत्ताच देऊन टाकलं कारण कधीतरी ते द्यावं लागणारच आहे मग आताच का नाही असा विचार केला आणि आता जे जमवलं आहे ते संपत नाही जुनं होत नाही हा हेलियम फुग्यालाच नाही पण मलाही वर वर नेतोय लहान थोर मी भेटल्यावर धावत भेटायला येतात प्रेमानं मिठी मारतात मेसेजेस पाठवतात आशीर्वाद देतात म्हणून त्या आपल्या आतल्या आवाजाकडे कुणीही दुर्लक्ष करू नका तो आवाजच तुम्हाला तुमची खरी वाट दाखवेल आशीर्वाद दुआ शुभेच्छा ही आत्ताची माझी कमाई आहे माझा नवा संचय आणि बरं का हे सगळं सगळं मी बरोबर घेऊन जाणार आहे एक दिवस जाताना आपण बरोबर काही नेत नाही असं कोण म्हणेल मग तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर क्लिक करायला सुद्धा विसरू नका